नमस्कार, मी सुनीता अणोखी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण कोजागिरी स्पेशल खवा बासुंदी कशी बनवायची ती पाहणार आहे। मागच्या वर्षी आपण कोजागिरी पौर्णिमेसाठी मसाले दूध कसं बनवायचं ते पाहिलेलं आहे, तर त्याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तो व्हिडिओसुद्धा माझा नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा। मग वेळ न घालवता आजची रेसिपी आपण स्टार्ट करूया। आपण खवा बासुंदी बनवतो आहे तर त्यासाठी ते मी गोकुळचं दूध 1 लिटर घेतलेलं आहे। तुम्ही कोणतंही म्हैशीचं दूध घेऊ शकता, जेवढं छान दूध घ्याल तुम्ही, म्हणजे घट्ट वगैरे दूध घ्याल तेवढी तुमची बासुंदी टेस्टी होईल। आणि खवा इथे मी 200 ग्रॅम घेतलेलं आहे। वाटीच्या मापाने मी 1 वाटी घेतलेलं आहे आणि साखर मी 6 चमचे घेतलेले आहेत। या मापाचा चमचा आहे याने मी 6 चमचे घेतलेले आहे। याच्यामध्ये साखर आपण कमी वापरतोय कारण खवा वापरणार आहे आणि दुधामध्ये बनवणार आहे, त्यामुळं हे दोन्ही आपलं गोडच राहणार आहे, त्यामुळे साखरेचं प्रमाण कमी ठेवायचं। आणि ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या मनानुसार घेऊ शकता। मी इथे थोडेसे काजू आणि थोडेसे पिस्ता घेतलेले आहेत आणि 1/2 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे। आता पहिलं आपण दूध गरम करून घेऊया, म्हणजे दुधाला छान अशी उकळी येऊन देऊया। आता मी दूध तापवण्यासाठी असं पसरटं जरा भांडं घ्यायचं, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित आपलं दूध तापलं जाईल आणि साई वगैरे जास्त जमा होणार नाही, झाली तर आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करता येईल। मोठ्या असं खोल गोटपामध्ये ठेवलं मी खाली चिपकून राहतं ना, म्हणून शक्यतो असं पसरटं भांडं घ्यायचं। आता आपण छान अशी याला उकळी देऊया। दूधसुद्धा बघा आता व्यवस्थित त्याला उकळी आलेली आहे, अशी साईवरती येते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि साईडनी पण असं व्यवस्थित काढून घ्यायचं। स्लो गॅसवरतीच आता हे दूध आपण छान साठवून घेऊया थोडंसं। आता हे दूध आठवून घेऊया, पण दुसऱ्या गॅसवर मी ट्रान्सफर करणार आहे कारण आपल्याला दुसरी बाकीची प्रोसिजर करायची आहे। आता एक पॅन ठेवलेला आहे मी, पहिला आपण ड्रायफ्रूट भाजून घेऊया, त्यासाठी मी इथे 1 चमचा तूप घेतलेला आहे। तूप आता पहिलं व्यवस्थित गरम होऊन द्यायचं। ड्रायफ्रूट थोडेसे भाजून घेतले म्हणजे छान लागतात, म्हणजे बासुंदीमध्ये टाकायला। आता हे ड्रायफ्रूट आपण भाजून घेऊया, दोन्ही एकत्रच भाजते, आता वेगवेगळं नाही भाजते। खरपूस भाजायचे ड्रायफ्रूट म्हणजे छान लागतात। तुम्ही बासुंदी अशी सुद्धा बनवू शकता, म्हणजे विदाऊट मावा वापरता, दूध आठवून फक्त असं बनवू शकता तुम्ही, फक्त वेळ लागतो त्याला जास्त एवढंच। आपण ही मावावाली बनवतो आहे ना, म्हणून मावा यूज केलेला आहे। ड्रायफ्रूटसुद्धा आता भाजून झालेले आहेत, आपण काढून घेऊया। आता याच पॅनमध्ये गॅस मात्र एकदम स्लो करायचा आणि जो आपण खवा वापरणार आहे तर तो आपण याच्यामध्ये टाकून थोडासा पातळ करून घ्यायचा। असा डायरेक्ट तुम्ही दुधामध्ये टाकला ना तर व्यवस्थित मिक्स होणार नाही, थोडासा गरम केला ना मग व्यवस्थित असा पातळ होतं। गॅस एकदम स्लो करायचा नाही तर जळून जाईल। हळूहळू हळूहळू गरम होईल तसं पातळ होत जातो। आता खवा बघा व्यवस्थित असा पातळ झालेला आहे, म्हणजे आता व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करू शकतो। आता गॅस बंद करूया। असं साईवरती आली की व्यवस्थित अशी काढून घ्यायची, खाली तळाला पण चिपकू शकतं, थोडंसं असं व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे गाठी वगैरे होणार नाही आणि व्यवस्थित आपली बासुंदी एकसारखी तयार होईल। बासुंदी अशी जास्त काही अवघड नाही, फक्त कंटिन्यू ढवायला लागतं, बाकी काही नाही। आता यामध्ये आपण खवा ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं।
मिक्स करून घ्यायची व्यवस्थित. त्याच्यासोबत आपण साखर पण टाकून घेऊया आणि गोडाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण हे दूध आटून आटून अजून घट्ट होणार ते, कारण बासुंदी एकदम अशी थोडीशी घट्ट व्हायला लागते. मग स्लो गॅसवर आटवून घ्यायचं. आपल्याला जवळजवळ ह्या दुधाची पातळी अर्धी होईपर्यंत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे, म्हणजे तोपर्यंत दूध छान तापलं ना म्हणजे बासुंदीसुद्धा खूप छान आणि टेस्टी होईल. कमीत कमी अर्धा तास तरी लागतो ही बासुंदी बनायला, कारण वेळ खाऊ ही प्रोसिजर आहे. कारण थोडंसं दूध आटवलं तरच ही बासुंदी टेस्टी होईल, बाहेरची तुम्ही खाल्ल्यासारखं त्याचा आनंद होईल. आता बघा हळूहळू असं दूध कमी व्हायला लागले, थोडंसं घट्ट यायला सुरुवात झाली. असं मध्ये मध्ये चेक करत राहायचं, कलर पण यायला लागला बघा किती छान. थोडं घट्ट वाटतं आहे ना, अजून घट्ट व्हायला पाहिजे. असं साईडनी वगैरे साई काढून घ्यायची, असं मध्ये मध्ये चेक करत राहायचं. यामध्ये आपण आता वेलची पूड टाकूया, म्हणजे आपण ड्रायफ्रूट घेतलेली होती ती पण ॲड करूया. मिक्स करून घ्यायचं असं व्यवस्थित. काही काही बासुंदी बनवण्यासाठी ब्रेडच्या चुऱ्याचा सुद्धा वापर करतात, म्हणजे पटकन होते. फक्त दुधाची जेव्हा बनवता ना त्यावेळी फक्त ब्रेडचा चुरा जरी वापरला तरी थोडंसं दूध घट्ट येतं. जसं आपण आज खवा वापरला आहे तर त्याऐवजी ब्रेडचा चुरा सुद्धा वापरू शकता. आपण आता हे आटू देऊया. हे बघा किती घट्ट झालेलं आहे, अजून घट्ट व्हायला पाहिजे. आणि थंड झालं ना की अजून घट्ट येतं. एक अजून 5 ते 10 मिनटं ठेवू आपण, म्हणजे आपली मग बासुंदी व्यवस्थित आपली तयार होईल. 5 ते 10 मिनटं छान असं आपण दूध आटू दिलेलं आहे, आपली बासुंदी तयार आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि पूर्णपणे थंड होऊ देऊया. थंड झाल्यानंतर बासुंदी अजून घट्ट येते, कारण अजून ह्याच्यापेक्षा जर तुम्ही अजून गॅसवरती घट्ट करत राहिला तर तुम्ही खाईपर्यंत एकदम असं श्रीखंडसारखं घट्ट होईल. तर तसं करायचं नाही, आता गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. बासुंदी आता पूर्णपणे थंड झालेली आहे, तुम्ही स्ट्रक्चर बघा कसं घट्ट आलेलं आहे. म्हणजे पूर्णपणे थंड झाल्यानंतर अशा प्रकारचे स्ट्रक्चर तयार होतं. तर ही एकदम थंड थंड खायला खूप छान लागते. एकतर रूम टेम्परेचर ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही खाऊ शकता, पण पुऱ्यांबरोबर तर खायला खूप छान लागते. एखाद्या प्रोग्रामला बनवा किंवा एखाद्या बड्डे छोटी मोठी पार्टी असो तर अशी बासुंदी तुम्ही नक्की बनवा. पण ही आपण जी स्पेशल कोजागिरी आहे तर कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही नक्की बनवून बघा. या अगोदर आपण मसाले दूध कसं बनवायचं ते सुद्धा मी कोजागिरी पौर्णिमेसाठी टाकलेलं होतं, तर तो व्हिडिओसुद्धा माझा नक्की बघा. आणि अशा प्रकारची बासुंदीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर छोटीशी कमेंट करा. आणि वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून नेहमीप्रमाणे धन्यवाद. कमेंट करा आणि वेळ. आपली खवा बासुंदी आता तयार झालेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा. आपण असंच पुन्हा भेटूया अशीच एखादी गोड रेसिपी घेऊन. तोपर्यंत गुड बाय.